जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला। महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात कोरोनाने थैमानच घातलं होतं। अशातच महाराष्ट्रातील एक आमदार स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी धावणाला। बघता बघता या आमदारानं सर्वात मोठं कोविड सेंटर उभारलं। हा आमदार तेथेच राहू लागला, रुग्णांची घरच्यांसारखी सेवा करू लागला। त्यांना मायेची सावली मिळाली। कोविड सेंटरमध्ये येणारा प्रत्येक रुग्ण आनंदाने येऊ लागला। त्यांची भीती कोरोनाने कमी झाली। कारणही तसंच होतं। आमदार निलेश लंके हे सतत त्यांच्या समोर असायचे, प्रत्येक रुग्णांची काळजी घ्यायचे। अनेक कोरोना रुग्णांच्या डोळ्यातून आमदार निलेश लंके यांचे समयासाठी झटणारी धडपड पाहून रुग्णांचे डोळेही पाण्याने गहिवरले। त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये निवड झालेला आमदार म्हणून त्यांची नोंद आहे, असे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे देवदूत आमदार निलेश लंके। सतत समाजासाठी असणारी तळमळ, लोकांच्या समस्या सर्वसामान्यात मिसळणारे हे नेतृत्व कुणाला हवंस नाही वाटणार। अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले। पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किनी या त्यांच्या मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। त्याप्रसंगी त्यांनी शोकसंवेदना व्यक्त करत भोसले कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ देण्याची प्रार्थना केली। भेटीनंतर प्रवासादरम्यान सातारा जिल्ह्यासह अनेक परिसरातील नागरिकांनी आमदार निलेश लंकेंना गराडा घातला। कोविड काळात रुग्णांसाठी देवदूत ठरणारे, सामान्य लोकांत मिसळणारे आमदार निलेश लंके आले आहेत। हे ऐकताच चाहत्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होऊ लागली। जनसामान्य माणूस लोकांच्यात काय मिसळतोय आणि प्रेमाची माया काय देतोय, याने चाहत्या वर्गामध्ये आमदार असावा तर असा, असे लोक म्हणू लागले। सातारासह सर्व परिसरात आमदार निलेश लंकेंबरोबर फोटोसेशन करण्यासाठी चाहते उत्साहित झाले होते। किनी येथील श्री साखरगड निवासिनी देवीचा आमदार निलेश लंके यांनी आशीर्वाद घेतला। त्यांच्या हस्ते पूजाही करण्यात आली। मंदिरातील पुजाऱ्यांनी आमदार निलेश लंके यांच्याकडून भविष्यातही अशी सेवा व्हावी, तसेच लोकांसाठी राहू दे अशी प्रार्थना केली। महाकाय सूर्य कोटी सम प्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। ओम गं गणपतये नमः। या बाजूला सर, काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु कुबेराज वै श्रवणाजा महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयन्तसमन्तपर्या ईस्यात् सार्वभौमः सर्वायुषदान्ता परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायाम् एकरादितिः। तदप्येष श्लोको अभिहितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसनगृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवाः सभासदैः।